पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ध्वजाला दिली मानवंदना। आपल्या संदेशात नागरिकांना कोरोनाविषयी काळजी घेण्याचे केलं आवाहन। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला। 73व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जिल्हा प्रशासनाकडून पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केलं। पूर्ण उपक्रम राबून जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभरात वाढवलेला आहे। माझे गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान तर शासनाने स्वीकारलं असून त्याची राज्यभर अंमलबजावणी सुरू केली। माझे मूल माझी जबाबदारी हे अभियान राबून 9 लाख मुलांचे आरोग्याची तपासणी करून त्यांचे हेल्थ कार्ड तयार केले आहे व त्यातील 45 मुलांचे अतिदुर्गम आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी 28,400 बेड उपलब्ध झाले आहेत। त्यामध्ये 3,175 ऑक्सिजन तर 1,279 आयसीयू आणि 365 व्हेंटिलेटर बेडची समावेश आहे। ऑक्सिजनच्या बाबतीत आपला जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे। दुसऱ्या लाटेत आपली सगळी सर्वोच्च मागणी 23 मेट्रिक टनाची होती, मात्र आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 190 मेट्रिक टन म्हणजे तिप्पट ऑक्सिजन निर्मिती होत आहे, ही निश्चित प्रकारे अभिमानाची बाब आहे। या कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी, मान्यवर व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।